आणि प्ले लिस्ट मध्ये मला एक म्हणजे मिनी रस्त्याला एवढ्या मोठ्या कंपनीत बनते म्हणून मुंबई नाशिक महामार्ग सुंदर असं गेट लावलेले मालशिन पाठ्यावरनं रस्त्याच्या मधोमध हायवेला गाड्या थांबवल्या जातात त्यामुळे बरोबर आहे वळण आलेलं आहे हिरो फाट्याचं सावध नाही केलेलं आहे केव्हाही प्रवासाला निघताना जर तुम्ही दुचाकीवर प्रवास करत असाल तर हेल्मेट वापरणं खूप गरजेचं आहे, खूप सक्तीचं आहे. मी काल माझा हेल्मेट विसरलो होतो, तोच हेल्मेट मी पुन्हा घ्यायला या ठिकाणी आलो आहे. ओ हेल्मेट द्या दुनिया, हेल्मेट दे नको, उशीर झालाय कामाला अजून कुठे. हेल्मेट घ्यायला आले मग बिना हेल्मेट चा नाही जायचं बाबा, विसरलो काल. अशा प्रकारे हेल्मेट घेऊन मी पुढच्या प्रवासाला निघालो. संध्याकाळी येऊ का त्याला दाखवायला, सेल स्टार्ट होत नाही म्हणून. बॅटरी गेली असेल जो समोर तुम्हाला रस्ता दिसत आहे हा रस्ता म्हणजे कल्याण भिवंडी रोड. हे साईबाबा मंदिर दिल्लीचं सर्वात जुनं आता गल्लो गल्ली साईबाबा मंदिर म्हणजे ऐकत होता सरळ रस्ता जो जातो तो कल्याणला जातो आणि काही अंतरावर गेल्यावर आपण जर डावीकडे वळण घेतले तर आपण नाशिक या रस्त्याने जाऊ, जसे वडके या ठिकाणी, आणि उजवीकडे जर आपण वळण घेतले तर मुंबई ठाणे या ठिकाणी जाऊ शकतो. नाशिक महामार्ग कल्याण भिवंडी बायपास आपल्या डाव्या हातावरून माशेराला जायचं आम्ही होतो. हे असे डाव्या हाताला वळण घेऊन आपण चाललो होते मुंबई नाशिक महामार्गावर, जो ठाणे ते वडपा आठपदरीकरण त्याच्यात चालू आहे, काम चालू आहे त्या रस्त्याचं. त्या रस्त्याला आता आपण जाणार आहोत, ठाणे ते वडपा आठपदरी.
आता वरती ते ठाणे रस्ता रुंदीकरणाचं काम चालू आहे, चार पत्रे आठ पत्रीकरण दिसतंय तुम्हाला, जोरात काम चालू वरते ते ठाणे. आवडल्यास लाईक करावी आणि चॅनेलवर नवीन आले असल्यास सबस्क्राईब करावं. भिवंडी कर आता शेअर करायला तेच आग्रे महोत्सव भरला होता आता दहा बारा दिवसात झाला. खूप मोठा आता आग्रे महोत्सव आहे आणि चोवीस मध्ये तुम्हाला तो व्हिडिओ भेटेल. रस्त्याने जाताना रस्ता लांब आहे, दोन पुरातत्व अति पुरातन अशी या वास्तू पाहायला मिळतात या रस्त्यावर. एक मिनी आणि इथं म्हणजे हजार एक वर्षापूर्वीच शिव मंदिर आहे. अरे विरुद्ध झाल्याची तर परत लपडा गेला. हेल्मेट मुळे त्याला आमचा पल्ला घालावा लागला. तुम्ही कधी वाटलं होतं रस्त्याला एवढ्या मोठ्या कंपनी बनते म्हणून?
वेळ त्याच्यामधून हायवेला गाड्या थांबवल्या जातात. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला, चॅनेलवर नवे असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नये आणि कमेंट्समध्ये आपल्या प्रतिक्रिया जरूर नोंदवाव्यात. अशा प्रकारे आपण येवई फाट्यावर पोचलो आहोत आणि इथून सरळ गेले असता 1.5 किलोमीटर अंतरावर वडपे, परंतु मी यात्रावरून घेऊन ते कामाला मला जायचं वाशिर इकडे मी निघालेलो आहे. दुसऱ्या भागात तुम्हाला मी यापुढील जो रस्त्यावर मी पाहिला लोणार चिलेनी, ती लोणार चिलेनी दाखवण्याचा प्रयत्न असेल. तुमचा व्हिडिओ पाहायला देखील विसरू नका.